नमस्कार, मी अक्षय झेंडे आणि आपलं स्वागत आहे आपल्या ए टू झेड ट्रॅव्हलर या चॅनलवरती. आणि आज मी आलेलो आहे वर्धनगडावर. आत्ता मी गड चढून वर आलेलो आहे. वर्धनगडावरून दिसणारा हा परिसर. हा जो आहे तो दरंडेश्वरचा किल्ला आहे, डोंगर आहे. समोर दिसतोय तो नंदगिरी. इथे असं पाण्याचे दोन टाके बसवले आहेत. आपण बघूया त्याला नळाला पाणी आहे का. टाके आहे पण त्यात पाणी नाही आहे. इथे एक मंदिर आहे, वर्धनी माता मंदिर. ते सध्या बंद आहे, आज जाता येत नाही. मोठी तटबंदी आहे या किल्ल्यावर, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हा जो रस्ता दिसत आहे तो पंढरपूर सातारा हायवे आहे. छोटी छोटी झाडं अशी इथे लावलेली आहेत, वृक्षारोपण केलेलं आहे. गुलाब आहे. झाडं खूप आहेत या किल्ल्यावरती, तुम्ही बघू शकता. एक पाण्याचा टाका आहे. या ठिकाणी अशा चुली तयार केल्या आहेत. हा मेन दरवाजा आहे. दरवाजा नवीन बसवलेला दिसतोय. हा दरवाजा चढून आल्यानंतर हे असं दृश्य पाहायला मिळतं. खूप जाडी आहे या किल्ल्यावर ही तटबंदी. तर एकदम छोटासा असा किल्ला आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंत जाण्यासाठी फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात. जर तुम्हाला ह्या किल्ल्यावरती यायचं असेल तर तुम्ही सातारा पंढरपूर हायवेवरून पुसेगाव या गावामध्ये येऊ शकता, किंवा कोरेगाव या गावामध्ये. आणि पुसेगावपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. तसेच कोरेगाववरून सुद्धा 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. तर नक्की या किल्ल्याला भेट द्या. आज इथेच थांबूयात. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर
तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.